शाश्वत सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सामान्य माणसाला जे लाभ देता येईल ते लाभ देणारं हे सरकार आहे. सर्वसामान्यांचा विचार करणारं हे सरकार असून सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हा नारा घेऊन सरकार निवडणुकीला सामोरं जात आहे असे प्रतिपादन भाजप सेना महायुतीच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांनी केलंय. पुंतंबा येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील उपस्थित होते. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, शाश्वत सिंचन, पिण्यासाठी पाण्याच्या योजना आणि सामान्य माणसाला जो जो लाभ देता येईल ते लाभ देणार हे सरकार आहे. आताच मगाशी भाऊंनी फोन केले, विखे पाटील साहेब असतील, सुजय दादा असतील, यांना सुद्धा त्यांनी सांगितलं एक एक सीट आपल्याला महत्वाचं आहे. मागच्या वेळी 30,000 मताधिक्य होत, त्यावेळी शिवसेना वेगळी होती, राष्ट्रवादी वेगळं होतं, आता सेना भाजप आरपीआय रासप महायुतीचं सरकार येण्याचा कौल आहे. 20-25 वर्ष मंत्री राहिलेली मंडळी आज भाजप आणि सेनेमध्ये येत आहेत, कारण सगळ्यांना कळले जनमताचा कौल काय आहे, सामान्यांचा विचार करणारा हे सरकार आहे. आणि म्हणून सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास, मुस्लिम माता भगिनींना सुद्धा न्याय दिला, माननीय पंतप्रधानांनी शब्द दिला होता, तलाकचा कायदा रद्द केला आणि त्या माता भगिनींनी सगळ्यांनी राख्या पाठवल्या राखी पौर्णिमेला माननीय पंतप्रधानांना. अशा पद्धतीने सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारं हे सरकार आहे. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या गावामध्ये पुंतांबेकरांना पाणी दे, पिण्याच्या पाण्याची सोय, इतर सगळ्या सोयी देणाऱ्यांना मतदान करायचं की कोणीतरी खोडा घालण्यासाठी उभं राहिलं त्यांना मतदान करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. शेवटी कामं करणं एवढं सोपं नाही. भाऊंना आम्ही जेवण सुद्धा देत नसायचो, काही फाईल घेऊन गेलो तर बऱ्याचदा भाऊ जेवत असायचे, पण तरी जेवता जेवता कागद दिला की भाऊ त्याच्यावर शेरा मारायचे. आज वाईट वाटतं की तहान भूक विसरून या मंडळीने काम केलं, 8-8 तास 10-10 तास मीटिंग केल्या आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे चांगलं बजेट आपल्यासाठी उभं राहायचं आणि काहीतरी सामान्यांपर्यंत पैसा पोहोचायचा. दुष्काळाचा निधी असेल, काही सर्कल आपले त्याच्यामध्ये मतदारसंघातले आले, केंद्राकडे त्याची मागणी केली, 15 कोटी रुपये येणं बाकी आहे. परंतु माझी सगळ्यांना एकच कळकळीची विनंती आहे, जे काही केलं आतापर्यंत काम ते आपल्याच सरकारने केलं आणि जे काही करणार आहे ते आपल्याच सरकारकडून होणार आहे. म्हणून माझी पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती आहे, मागण्या खूप आहे भाऊ, पुढे मी मांडलेल्या आहे, भाऊ आपल्या भाषणात नक्कीच सांगणार. आपल्या जुने कॅनॉलची दुरुस्तीच्यासाठी भाऊंना आग्रही मागणी आहे निधीची, रस्त्यांसाठी सुद्धा आहे आग्रही मागणी, शेती महामंडळाच्या जागेसाठी सुद्धा, घरकुलासाठी मागणी आहे, अनेक प्रश्न आपण भाऊ पुढे मांडलेले आहे, निश्चित भाऊ त्याच्यासाठी आपल्याला शब्द देतील अशी माझी खात्री आहे. एकदम दिलदार स्वभाव भाऊंचा आहे, साईबाबांचे भक्त आहे, बऱ्याच मोठ्या दुखण्यातून बाहेर आले भाऊ, खूप तासन तास काम करणारे एकदम प्रभावी व्यक्तिमत्व अर्थमंत्री म्हणून आपल्या राज्याला लाभलेले आहे. अतिशय आमच्या महिला आमदारांना सन्मानाची वागणूक असते, कितीही गर्दी असू द्या, आम्ही महिला आमदार कुठलंही काम घेऊन गेलं की भाऊ तातडीने ताई आपलं काम कोणतं आहे, आणि म्हणून अतिशय आदराची वागणूक देणारे एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला अर्थमंत्री म्हणून लाभले आणि म्हणून गरीबात त्या गरीब माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मदत झाली. माझी कळकळीची विनंती आहे आपल्या या कुंतंबावासियांना, कोण उभं राहिलं काय झालं, आपलं प्रत्येकाचं एक एक मत महत्वाचं आहे, मत आपल्याला वाया घालवायचं नाहीये. कोण अपक्ष असेल, कोण दुसऱ्या पक्षाचा असेल, हे फक्त आणि फक्त खोड्या करण्याचा प्रकार आहे, मत वाया घालू नका. मागच्या वेळी लोकसभेला आपण 40,000 मताधिक्य दिलं आणि आपण बघितलं 370 कलम रद्द झालं, देशामध्ये पहिल्यांदा जम्मू काश्मीर मध्ये अखंड भारताचा तिरंगा फडकला गेला, जगामध्ये मान उंचवली, शत्रू राष्ट्राला एक जरब निर्माण झाली, एक धाक निर्माण झाला. आज कोणी पाकिस्तानची साथ देत नाही, दुसऱ्या देशातल्या पंतप्रधानांना निवडून यायचं असेल तर मोदीजींचा आधार घ्यायची वेळ आलेली आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेने मोदीजींचा सन्मान केला आणि म्हणून मोदी है तर मुमकिन है अशी आजची परिस्थिती आहे आणि त्या पद्धतीने राज्यकारभार आपल्या राज्यातला सुद्धा चालू आहे. आणि सन्माननीय मंत्री महोदय आपल्या मतदारसंघातलं कोणतंही काम घेऊन गेलं ते साथ देतात, मदत देतात. अनेक वर्ष प्रलंबित असलेला मराठा समाजाचं आरक्षण आपल्या सरकारने दिलं, अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले परंतु कायद्याच्या कसोटीवर टिकवणाऱ्या मराठा समाजाचं आरक्षण दिलं, ओबीसी साठी स्वतंत्र व्यवस्था मंत्रालयात केली, अशा पद्धतीने मोठे निर्णय घेणार हे सरकार आहे. मी दावा करत नाही सगळे प्रश्न सुटले, पण प्रयत्न करणारं सरकार आहे, न्याय देणारं सरकार आहे, माझी नम्र विनंती आहे आपल्याला.
कोण काय म्हणतं कोण काय सांगतं हे इलेक्शन ग्रामपंचायतचं नाही, हे इलेक्शन जिल्हा परिषदेचं नाही, हे इलेक्शन राज्य सरकार निवडण्याचं आहे ना आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी निवडण्याचं हे इलेक्शन आहे, आपल्या मतदारसंघाचा आमदार निवडण्याचं हे इलेक्शन आहे. आपलं मत हे मोदीजींना आहे, आपलं मत हे अमितजी शहा यांना आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना आहे, सुधीर भाऊंना आहे, आपलं मत आपल्या आमदारांना एवढ्याचसाठी आहे की आपलं उज्ज्वल भविष्य हे शेतीवर अवलंबून आहे. आणि मेनू शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटणं महत्वाचा आहे. शेवटी शेती हा विषय आपला शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आहे. शेतीवर बाजारपेठ आपली टिकणार आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था सगळी शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न हे जिव्हाळ्याचे आहे. अनेक सिंचनाचे घोटाळे झाले म्हणून खऱ्या अर्थाने ही वेळ आलेली हे आपण विसरता कामा नये. अनेक वर्ष प्रलंबित असलेला निळवंड्याचा 3-3 पिढ्या भाऊ आमच्याकडे कॅनॉल धरण झालं होतं पण कॅनॉल होत नव्हते आणि म्हणून निळवंड्याच्या शेतकऱ्यांना शेतापर्यंत पाणी पोहोचत नव्हतं. आपल्या सरकारने संपूर्ण निधी दिला आणि निळवंड्याच्या कॅनॉलला गती दिली. 1.5 वर्षात निळवंड्याच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आता पाणी पोहोचणार आहे. महाराष्ट्रातील अनेक बंद पडलेले सिंचन प्रकल्प होते, कुठलाही पुरा नव्हता आणि मग त्या आपण केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून त्या सिंचन प्रकल्पांना सुद्धा गती दिली जाते. अशा पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत न्याय देणारं हे सरकार आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारं हे सरकार आहे. एवढे मोठे रस्ते 300-300 किलोमीटर 5 वर्षात कुठल्या आमदार करू शकला ते सांगा मला, शक्य नाही. पण मुख्यमंत्री सडक योजना असेल, ग्राम विकासाची योजना असेल, या माध्यमातून प्रत्येक गाव हे समृद्ध झालं पाहिजे हा विचार करणारं हे सरकार आहे.